घर म्हटलं की घराचं इंटेरियर सोबत आलंच, आणि मग घर पेंट करताना होणारी धूळ घाण तो पसारा खरंच बघवत नाही. आणि त्याच्याकरता अगदी रिप्लेसमेंट म्हटलं तर आले वॉलपेपर्स. सध्या वॉलपेपर्स खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि फॅशनेबलसुद्धा आहेत. तर आपल्यासोबत आज आहेत वॉंडरवॉल वॉलपेपर्सचे गणेश पवार सर. सर नमस्कार. सुरुवातीला वॉंडरवॉल वॉलपेपर्स ह्याची सुरुवात तुम्ही कधीपासून केलीत? वॉलपेपरची सुरुवात मी 4 ते 5 वर्ष झाले आता आपण सोलापूरमध्ये आहे. 2015 साली आपण वॉलपेपरचं काम चालू केलं सोलापूरमध्ये. वॉलपेपर ही अशी गोष्ट आहे सर की सगळ्यांना माहितीच आहे, कारण ती सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि घराला एक रिच लुक देणारी ही गोष्ट आहे. तरीसुद्धा वॉलपेपर म्हणजे नेमकं काय? वॉलपेपर म्हणजे एक विनाइल बेस्ड पेपर असतो जो की आपण डायरेक्ट पेंट केलेल्या भिंतीला वगैरे आपण पेस्टिंग करू शकतो. म्हणजे पेंट द्यायची गरज नाही, विनाइल बेस असतो, टोटली वॉशेबल वॉलपेपर्स असतात. म्हणजे तुम्ही ओल्या कापड्याने त्याला पुसू शकतात. येस, आणि इझी टू इन्स्टॉलेशन आहे. आम्ही आमच्या कंपनीकडून फ्रीमध्ये इन्स्टॉलेशन करून देतो. ऑल इंडिया 8 सिटीजमध्ये आमचं काम आहे, त्याच्यामध्ये आम्ही वॉलपेपर्स वगैरे फ्रीमध्ये इन्स्टॉलेशन करून देतो. थोडक्यात पेंटपेक्षा कितीतरी जास्त पटीने बेटर जे वॉलपेपर, जे ड्युरेबल पण आहे, वॉशेबल पण आहे, ज्याच्यामुळे आपल्याला पेंट म्हटलं तर तो खराब होतो आणि वारंवार घराला पेंट करण्याची, पुन्हा तो कलर सिलेक्ट करण्याची गरज पडते. पण वॉलपेपर ही अशी गोष्ट आहे की आपण घराला एक वेगळा लुक देऊ शकतो, एक थीम क्रिएट करू शकतो. तर सर या वॉलपेपरचे काही प्रकार आहेत का? येस आहेत ना मॅडम. याच्यामध्ये कसे 3D वॉलपेपर्स आहेत, ब्रिक्स वॉलपेपर आहे, स्टोन वॉलपेपर्स आहेत, वुडन वॉलपेपर्स आहेत आणि कस्टमाइज वॉलपेपर्स देखील आहेत. कस्टमाइज म्हणजे पाहिजे तो फोटो तुम्ही पाहिजे त्या साईजमध्ये तुमच्या भिंतीवरती लावू शकता. लाईक दिस फॅमिली फोटोज हवे आहे किंवा तुमचं एक ब्रँड आहे, बिझनेस आहे, अशीही वॉलपेपर तुम्ही तुमच्या भिंतीवरती लावू शकता. म्हणजे हे जे सगळे प्रकार आहेत त्यामध्ये जे तुम्ही सांगितलं की कस्टमाइज वॉलपेपर सुद्धा बनवून दिले जातात, मग ते वॉलच्या साईजनुसार मेजरमेंट घेऊन तसे बनवून दिले जातात. माझे कस्टमाइज वॉलपेपर तुम्ही स्वतः पण बनवून देता? ऑल इंडियाची सर्व्हिस आम्ही देतो कस्टमाइज वॉलपेपरमध्ये. त्याच्यामध्ये कस्टमरनी ओरिजिनल फोटोज असतील, फॅमिली फोटोज वगैरे, त्यांचे ब्रँडचे लोगो, हे तुम्ही आम्हाला दिल्यानंतर आम्ही तुमच्या साईजमध्ये ते कस्टमाइज करून प्रिंट करून देतो. तुम्ही म्हणालात की तुमच्या वॉंडरवॉल वॉलपेपर्स तर्फे ह्याचं इन्स्टॉलेशन सुद्धा फ्रीमध्ये करून दिलं जातं, कारण मोस्टली सगळ्यात मेन पार्ट जो आहे की वॉलपेपर भले कितीही सुंदर असू दे पण ते इन्स्टॉल जर प्रॉपर झालं नाही तर तो लुक जो क्लिअर आणि छान यायला पाहिजे तसा तो लुक वॉलपेपरला येत नाही. तर ते इन्स्टॉलेशन सुद्धा तुम्ही फ्रीमध्ये करून देता. सर या वॉलपेपरचे म्हणजे जे रेडीमेड वॉलपेपर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याच्यामध्ये साईज काय असतात? वॉलपेपरची एक स्टँडर्ड साईज असते, त्याचा विड्थ जो असतो 21 इंचचा असतो आणि त्याची लांबी जे असतं 10 मीटर असतो. म्हणजे एक रोल असतो वॉलपेपरचा, तो एक रोल 50 स्क्वेअर फीट कव्हर करतो, 50 स्क्वेअर फीट कव्हर करतो. मग त्या क्वांटिटीमध्ये तुमच्या वॉलच्या साईजप्रमाणे तेवढे रोल परचेस करावे लागतात, त्याच्यानुसार आम्ही ते इन्स्टॉलेशन करून देतो. याच्यामध्ये जे तुम्ही 2D 3D जे म्हणालात वॉलपेपर्स, तर ते खरेच तसे जे लुक असतात, कारण 2D 3D म्हणजे काय, थोडक्यात तो लाईव्ह दिसतो जो वॉलपेपर असतो, की त्याच्यामध्ये एखादी जर इमेज असेल तर ती आपल्याला खरी वाटते, तर ते तसे खरेच वॉलपेपर दिसतात का आपण इन्स्टॉल केल्यानंतर? 3D वॉलपेपर्स हे ओरिजिनल असल्यासारखे दिसतात, सेम असतो प्लेन, लेकिन जेव्हा तुम्ही हे इन्स्टॉल कराल वॉलपेपरवरती म्हणजे तो डीप असल्यासारखा दिसतो. तुम्ही निसर्ग चित्र लावलात, समजा 3D स्टोनचे वॉलपेपर्स लावलात, ब्रिक्सचे वॉलपेपर लावलात, की ते नॅचरल आहेत हे असे तुम्हाला फील होतं. जे लिटरली म्हणजे त्या बेताच्या काड्यांपासूनच तयार केलेले असतात, जे स्ट्रक्चर आपल्या हाताला फील होतं, तर असे सुद्धा वॉलपेपर्स आपल्याकडे मिळतात का? हे ओरिजिनल वॉलपेपर्स आहेत ज्याच्यामध्ये ओरिजिनल कंटेंट यूज करून ते पेपर बनवले जातात. ऍक्च्युली वॉलपेपर खूप जुनी आहे, म्हणजे 1900 काळापासून वॉलपेपरच स्टार्टिंग झालं दमास्क म्हणून, तेव्हा स्टॅम्पिंग प्रकार असायचा वॉलपेपर. आता तो एवढा ट्रेंड मध्ये आहे, भेटतात सर्व प्रकारचे वॉलपेपर्स भेटतात. या वॉलपेपर्सची नेमकी हिस्ट्री काय आहे आणि हे वॉलपेपर्सची सुरुवात नेमकी कधीपासून झाली? तर तुम्ही म्हणाल अगदी 1900 काळापासून झाली, म्हणजे पूर्वी जे राजे रजवाडे जे होते त्यांचे महाल होते, तर तिथे सुद्धा त्यांच्या भिंतींवरती बरेच असे आर्ट
दिसायचे, तर थोडक्यात काळानुरूप त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले आणि एक वॉलपेपर मध्ये व्हरायटी निर्माण झाली आणि त्याचा फॉर्म बदलत गेले. मी सर, आता वॉंडरवॉल वॉलपेपर्स हे सोलापुरामध्ये सध्या अतिशय नावाजलेलं असं नाव आहे, तर तुम्हाला ग्राहकांकडून किती प्रतिसाद मिळतो याच्याकरता? सोलापूरमधून खूप प्रतिसाद भेटतो आम्हाला आणि इथून आम्ही 8 सिटीजमध्ये पण आम्ही काम करतोय. सर्वात मोठं होलसेलचं काम सोलापूरमध्ये होतं, इथून वॉलपेपर सगळीकडे भेटतं. आत्तापर्यंत आपण 2000+ कस्टमरांना पण सर्व्हिस दिलेली आहे सोलापूरमध्ये. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आपल्याला भेटतो सोलापूरमध्ये. वॉंडरवॉल वॉलपेपर्स कडून अगदी कमीत कमी रेटमध्ये आणि फ्री इन्स्टॉलेशनमध्ये वॉलपेपर्स अवेलेबल आहेत, तर साधारण ह्याचे प्राईस रेंज काय आहे? कारण वॉलपेपर जसे असतील त्याप्रमाणे त्याच्या रेंजेस असतील, तर कमीत कमी कितीपासून आणि जास्तीत जास्त कितीपर्यंत वॉलपेपर्स आहेत? वॉलपेपर माझ्याकडे 26 रुपीज स्क्वेअर फीट पासून चालू होतो ते एंड होतो 180 स्क्वेअर फीट, 180 रुपये स्क्वेअर फीट पर्यंत. याच्यामध्ये फ्री इन्स्टॉलेशन करतो आम्ही ऑल इंडिया. तुम्ही कुठेही तुमचं ब्रँच असू दे किंवा ऑफिस असू दे, सिटी असू दे, तिथे आम्ही इन्स्टॉलेशन फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो. सध्या वॉंडरवॉल वॉलपेपर्स हे तुम्ही रन करत आहात, तर हा तुमचा फॅमिली बिझनेस आहे की तुम्ही स्वतः या बिझनेसमध्ये नवीन आलात? येस, हा ऍक्च्युली हा आमचा फॅमिली बिझनेस आहे. आमचे भाऊजी जे आहेत विवेक मेहरवाडे म्हणून, यांच्याकडून मला ऍक्च्युली ही कला हस्तगत झाली. याच्यामुळं फॅमिली बिझनेस असल्यामुळं आम्ही टोटल सर्व सिटीजमध्ये हे वॉलपेपरचं बिझनेस करतो. तुमच्या या बिझनेसच्या बाबतीत आपल्या प्रत्येकाचे आपल्या करिअरच्या बाबतीत म्हणा किंवा आपल्या लाईफच्या बाबतीत काहीतरी स्वप्न असतात, आपले ड्रीम्स असतात, तर तुम्ही यामध्ये करिअर केलं वॉलपेपरमध्ये, याच्यामध्ये तुम्ही सुरुवात केली आणि हा बिझनेस तुम्ही आता 4-5 वर्ष झाले चालवताय आणि तो खूप छानपणे तुम्ही ग्रो केलेला आहे, बिझनेस याच्यामध्ये छान ग्रोथ केली आहे, तर या बिझनेसच्या बाबतीत तुमचं स्वप्न काय आहे? हाच बिझनेस अजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजून खूप होलसेल रेटमध्ये आम्हाला सोलापूरकरांना द्यायचं आहे की एकाच छताखाली सर्व गोष्टी इंटेरियरचे तुम्हाला भेटायला पाहिजे. म्हणजे वॉलपेपर्स झाले, विनाईल फ्लोरिंग झाले, कार्पेट्स झाले, आर्टिफिशियल ग्रास झाले, जे की बाल्कनी डेकोरेशनला आपण यूज करतो, याचे सर्व काही इंटिरियर प्रोडक्ट्स आहेत. इन फ्युचर सर्व काही गोष्टी आम्हाला एकाच छताखाली सोलापूरकरांना द्यायच्या. तुमच्या वॉंडरवॉल वॉलपेपर्समध्ये वॉलपेपर शिवाय तुम्ही अजून कुठल्या कुठल्या गोष्टी प्रोव्हाइड करता? आम्ही वॉलपेपर सोबत विनाईल फ्लोरिंग करतो, कार्पेट्सचे देखील काम करतो, आर्टिफिशियल ग्रास, बाल्कनीमध्ये जे व्हर्टिकल गार्डन्स असतात, पॉट्स असतात, पीओपीचे काम देखील करतो, पीव्हीसी पॅनलचे काम करतो, सिव्हिल वर्कमध्ये आम्ही टाईल इन्स्टॉलेशन करतो, जे काही फ्लोरिंगचे टाईल्स असतात त्याचे देखील इन्स्टॉलेशन आम्ही करून देतो. एकदा घर बांधलं की त्या घरातलं पूर्ण इंटेरियर तुमच्याकडून करून मिळू शकतं थोडक्यामध्ये. मग त्यात मेनली वॉलपेपरकडे तुमचा जास्त कल आहे. बिझनेस झाला किंवा नोकरी झाली किंवा बाकी कुठल्याही गोष्टी झाल्या, ह्या गोष्टी करता करता माणूस काही छंदसुद्धा जोपासतो. प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी छंद नक्कीच असतो, तर तुमचा कुठला छंद आहे किंवा कुठल्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे? ॲक्च्युली मी ह्या बिझनेस सोबत रायडिंग देखील करतो. बुलेट रायडर म्हणून मी अगोदरपासून आहे, राईड्स कंटिन्यू करत असतो. आमचं सगळीकडे फिरणं असतं, म्हणजे बाईकवरती गोव्याला जाणं, पुणा, मुंबई, लदाखला जाणं, ह्या गोष्टी रायडर म्हणून आम्ही करत असतो. आमची टीम आहे, त्याच्यामध्ये रायडर म्हणून मी काम करत असतो. माझ्या थोडक्यात बाईक रायडिंगची सुद्धा तुम्हाला खूप आवड आहे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही मग फिरलेला आहात बाईकवरती. माझं नाव विनय काशीनाथ पवार आहे, गणेश हा माझा मुलगाच आहे. त्याला जो आता पुरस्कार मिळतोय त्याच्याबद्दल मला खरोखर फारच अभिमान वाटतोय. अशाच पुढ्यास प्रगती करत राहो ह्याच शुभेच्छा. मी सौ जयश्री विनय पवार, गणेश पवार हा माझा मुलगा आहे. स्मार्ट महाराष्ट्र ह्या टीव्ही चॅनलतर्फे युवारत्न पुरस्कार त्याला मिळत आहे, याबद्दल आम्हाला खूप सगळ्यांना कौतुक वाटतंय त्याचं. आणि वॉलपेपरचं बिझनेस हे सोलापुरात त्याचं पहिलंच आहे. ग्राहकांचं खूप उत्तम प्रतिसाद आहे आणि ग्राहकांना उत्तमात उत्तम सेवा मिळावी, कमीत कमी दरात त्यांची कामं पूर्ण व्हावीत आणि मोठ्या मोठ्या हॉटेल्स, मॉल, हॉस्पिटल्स, मोठे मोठे बंगले आणि दुकान
इथं त्याचं काम खूप छान झालेलं आहे आणि इंटिरियर डिझाईनचं पण तो काम करतो. ग्रीन ग्रास आहे आपल्याकडे, वॉलपेपरचे 70,000 डिझाईन आहे आणि कस्टमाइज डिझाईन करून मिळतात. आणि आपण बड्डेचे फोटो म्हणा, फॅमिली फोटो आणि ग्रुप फोटो, हे जे मागणी करतो कंपनीकडे ती फोटो लगेच आपल्याला 3 दिवसात कंपनीकडून तयार मिळतात. आणि अशा प्रकारे त्याचं काम चाललेलं आहे. आमचं कुटुंब सगळंच वॉलपेपरचं बिझनेसमध्ये गुंतलेलं आहे आणि त्याच्या पुढच्या कार्याला आम्ही सगळे त्याला शुभेच्छा देतो. माझं नाव ऐश्वर्या विन कंक्रेस, गणेश पवारची बहीण. त्याला हा अवॉर्ड भेटतोय खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण त्यांनी इतक्या कमी वयात इतकं अचीवमेंट केलेलं आहे, कौतुकास्पद आहे. खूप त्याचे ड्रीम्स आहेत, खूप त्याचे अजून भरपूर काही गोष्टी करायच्या इच्छा आहेत. अचीवमेंट्स करतोय तो का प्रत्येक त्याची इच्छा पूर्ती, परत फॅमिलीचा सपोर्ट सिस्टीम, तो घरात एकच असल्यामुळे तो सगळ्यांना छान हे करून घेतो. स्वभाव खूप मनमिळाऊ आहे, अगदी फ्रँक, एक बेस्ट ब्रदर एवर तो आहे. खोल दे पंख मेरे, कहता है परिंदा, अभी और उड़ान बाकी है. जमीन नहीं है मंजिल मेरी, अभी तो पूरा आसमान बाकी है. गृह सजावट क्षेत्रात वॉलपेपरच्या माध्यमातून जवळपास 2,500 जास्त ग्राहकांना समाधानकारक सेवा देणारे सोलापुरातील श्रीयुत गणेश विनय पवार. वॉंडरवॉल वॉलपेपर इंटीरियर डिझायनिंग स्टुडिओ सोलापुरात गृह सजावट क्षेत्रात अग्रगण्य आहे. सही दिशा में उठाया गया एक छोटा सा कदम भी बहुत बड़ा साबित होता है. ऑटोमोबाईल रायडर असणारे गणेशजी यांनी वडिलांचा परंपरागत बिझनेस पुढे न चालवता सध्याचा ट्रेंडिंग मध्ये असणारा वॉलपेपरचा बिझनेस करायचं ठरवलं. गणेशजींचे भाऊजी विवेक मेहरवाडे यांचाही वॉलपेपरचाच बिझनेस. त्यांच्या मार्गदर्शनाने गणेशजींनी 2015 सोलापुरात वॉंडरवॉल वॉलपेपर डिझायनर स्टुडिओची सुरुवात केली. कमीत कमी रेट मध्ये ग्राहकांना वॉलपेपर आणि वॉलपेपरचं फ्री मध्ये इन्स्टॉलेशन करून देणार सोलापुरातील एकमेव वॉंडरवॉल वॉलपेपर डिझायनर स्टुडिओ सोलापुरात टॉप वर आहे. सर्वात मोठं होलसेलचं काम सोलापूर मध्ये होतं. इथून वॉलपेपर सगळीकडे भेटतं. आतापर्यंत आपण 2,000+ कस्टमरांना पण सर्व्हिस दिलेली आहे. 26 रुपीज स्क्वेअर फीट पासून चालू होतो ते एंड होतो 180 स्क्वेअर फीट, 180 रुपये स्क्वेअर फीट पर्यंत. याच्यामध्ये फ्री इन्स्टॉलेशन करतो आम्ही ऑल इंडिया. तुम्ही कुठेही तुमचं ब्रँच असू दे किंवा ऑफिस असू दे, सिटी असू दे, तिथे आम्ही इन्स्टॉलेशन फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो. हाच बिझनेस अजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजून खूप होलसेल रेटमध्ये आम्हाला सोलापूरकरांना द्यायचा आहे की एकाच छताखाली सर्व गोष्टी इंटेरियरच्या तुम्हाला भेटायला पाहिजे. इन फ्युचर सर्व काही गोष्टी आम्हाला एकाच छताखाली सोलापूरकरांना द्यायच्या. 2D वॉलपेपर्स, 3D वॉलपेपर्स, कस्टमाइज वॉलपेपर्स, स्टोन वॉलपेपर्स अशा सर्व प्रकारचे वॉलपेपर्स उपलब्ध आहेत. फक्त वॉलपेपरच नव्हे तर संपूर्ण इंटेरियर सुद्धा गणेशजी करून देतात. त्यासाठी त्यांनी काही सिव्हिल साइट्स सुद्धा घेतल्या आहेत. गृह सजावट क्षेत्रात उत्तम कामगिरी व यश मिळवल्यानंतर आता रिलीफ कोझी या मॅट्रेसच्या मॅन्युफॅक्चरिंगचंही काम त्यांनी चालू केलं आहे. चंदेले कॉलेजमधून MSW ची मास्टर्स डिग्री घेतलेले गणेशजी स्वतःचा व्यवसाय सांभाळता सांभाळता डॉक्टर नेहा सिंग रोडा यांच्या हिलिंग हँड्स फिजिओथेरपी सेंटरची संपूर्ण मॅनेजमेंटही पाहतात. भविष्यात स्वतःची बिझनेस कन्सल्टन्सी काढण्याचा आणि लोकांना बिझनेस शिकवून मोठी टीम तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि उर्मी असणाऱ्या माननीय श्रीयुत गणेश पवार यांना स्मार्ट महाराष्ट्र चॅनल आयोजित स्मार्ट 26 महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड 2022 स्पॉन्सर्ड बाय क्रिस्टल डेव्हलपर्स
powered by Woodland Furniture, the complete showroom, supported by Dibas Collection, Bada Business, and Star Business Training Solutions and Opportunities. Event organized by InSmart Media, venue partner Paul Garden, digital partner Agarwal Technologies, photography by SD Mari Photography. स्मार्ट सर्व्हिस महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड 2022 प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.